वही अव्यय. तुम्हाला शब्दांची आठ जाती बघा, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्द योगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. जी शब्दांची सातवी जात आहे बघा, सातवी जात आहे ती, आणि व अथवा किंवा यांनी ही पदे जोडलेली असतात. आता याचे तीन प्रकार आहे. इतरेतर द्वंद्व समास, आता बघा ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. बघा आणि व चा विग्रह करताना आपण उपयोग करतो. बघा उदाहरण, आई बाबा, आई आणि बाबा, हरिहर, हरी आणि हर, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, अहि नकुल, अहि आणि नकुल, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. आणिचा वापर करणारा आपण या शब्दांमध्ये किंवा वचा सुद्धा केला असता तुम्ही तरी चालला असता. इतरे तर हे लक्षात ठेवायचं, पण आपल्याला मेन प्रकारच लिहावा लागेल परीक्षेत. द्वंद्व याचे उपप्रकार आहे, मी तुमच्या समजण्यासाठी मी हे केलेले. आता वैकल्पिक बघा, वैकल्पिक म्हणजे काय, विकल्प. ज्या वेळेस अपोजिट शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले असतील आणि त्यांचा विग्रह आपल्याला करायचा आहे, तर आपण तिथे किंवा वा हे उभयान्वयी अव्यय लावायचे. बघा समासाचा विग्रह करताना किंवा वा अथवा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. वैकल्पिकचा अर्थ विकल्प. बघा खरे खोटे, खरे किंवा खोटे, बघा आपण म्हणतो ना तो खरे किंवा खोटे बोलेल, म्हणजे दोन विकल्प आहे ना, म्हणून आपण किंवा जोडलेला आहे. इथे वा जोडलं असतं तरी चाललं असतं, अथवा जोडलं असतं तरी चाललं असतं, पण मराठीमध्ये किंवाचाच जास्त वापर होतो. तीन चार, तीन किंवा चार, बरे वाईट, त्याचे बरे होईल किंवा वाईट होईल म्हणतो आपण. आपण एकाच वेळी दोन्ही गोष्टी म्हणणार का, त्याचे बरे आणि वाईट होईल दोन्ही गोष्टी घडतील का, नाही. मग आणि जोडणार का, नाही. आणि म्हणजे कुठे जोडणार आपण, पहिला जो प्रकार आहे इतरेतर त्याच्यामध्ये. मग विकल्पमध्ये बघा, पास नापास आपण म्हणतो, तो पास होईल किंवा नापास होईल, आपण दोन्ही गोष्टी घडतील का या, तो पास आणि नापास होईल, नाही. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. त्याच्यानंतर धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म, न्यायान्याय, न्याय किंवा अन्याय, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, ही बाकीची उदाहरणं तुम्हाला दिलेली होती. बघा म्हणजे अपोजिट वर्ड जर जोडून आलेले असतील तर त्यांचा विग्रह करताना आपण किंवा वा अथवा हे उभयान्वयी अव्यय जोडायचं. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे बघा, हे दोन समजले का तुम्हाला, द्वंद्व समासाचे दोन उपप्रकार आहेत. द्वंद्व समास याच्यामध्ये बघा, द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार, इतरेतर, त्याच्यानंतर वैकल्पिक, आणि तिसरा समाहार. पण इतरेतर मध्ये बघा लक्षात ठेवा, आणि व चा उपयोग करायचा, म्हणजे समुच्चय, म्हणजे आपण दोन गोष्टी जोडतो त्यावेळेस आणि व हे दोन उभयान्वयी अव्यय आपण त्या ठिकाणी लावत असतो. वैकल्पिक मध्ये विकल्प दाखवतो आपण, विकल्प पर्याय असतो आपल्या समोर, त्यावेळेस आपण किंवा वा अथवा हे उभयान्वयी अव्यय जोडतो. हे दोन प्रकार. आणि आता तिसरा प्रकार बघू, समाहार द्वंद्व समास. अजून वैकल्पिक समासाची उदाहरणं बघा, खरे खोटे, खरे किंवा खोटे, तीन चार, तीन किंवा चार. आता बघा ज्या संख्या येतील ना, तीन चार, पाच सहा, पंधरा वीस, सत्तावीस अठ्ठावीस, चाळीस बेचाळीस, अशा संख्या आल्या तर त्यांना किंवा हे हमकात जोडायचं. बरे वाईट, बरे किंवा वाईट, पाच नापास, पाच किंवा नापास, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म, न्यायान्याय, न्याय किंवा न्याय, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, म्हणजे अपोजिट वर्ड आहे, अपोजिट विरुद्धार्थी शब्द आहे, आणि यांचा विग्रह करताना आपण किंवा लावणार. हे दोन समजले तुम्हाला. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास, हा सुद्धा सोपा आहे. या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्यात इतर जातीच्या पदार्थांचा समावेश केलेला असतो, म्हणजे समाहार केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. बघा याच्यामध्ये जे एक्झाम्पल असेल, जे पद असेल
त्या गोष्टींशिवाय, त्या पदार्थांशिवाय इतर अनेक गोष्टी असतात ऍड, त्या ऍड केलेल्या असतात पण त्यांचा आपण उल्लेख करत नाही. मग त्यावेळेस समजायचं की समार दोन व समास आहे. उदाहरणार्थ बघा, मीठ भाकर, मीठ भाकर वगैरे. आता वगैरे या शब्दामध्ये काय आहे, फक्त आपण म्हणतो की मी मीठ भाकर खाल्ली, पण मीठ भाकर याच्याशिवाय फक्त आपण मीठ भाकर खाल्लेली असते का, इतर अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत असतात, समाविष्ट असतात. उदाहरणार्थ चटणी असेल, लोणचं असेल, कांदा असेल, पाणी सुद्धा पित असतो आपण, म्हणजे अशा अनेक गोष्टी त्यामध्ये समाविष्ट असतात. म्हणून आपण त्याला वगैरे हा शब्द शेवटी लावत असतो, मीठ भाकर वगैरे. आपण म्हणतो मी चहा पाणी पिली, चहा पाणी वगैरे म्हणजे अजून बिस्किट वगैरे, अजून त्या गोष्टी अंतर्भूत असतात वगैरे वगैरे असं आपण म्हणतो. भाजीपाला, मी भाजीपाला आणला बाजारामधन, मग भाजीपाल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात अंतर्भूत, म्हणजे वगैरे जोडलेला आहे. अंथरुण पांघरून, अंथरुण पांघरून वगैरे, म्हणजे असे या शब्दाच्या शेवटी वगैरे हा शब्द जोडायचा विग्रह करताना. अशा प्रकारे हे तीन उपप्रकार आहेत द्वंद्व समासाचे. कोणते? इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर मध्ये आणि व यांनी विग्रह करताना ते जोडायचं असतं. वैकल्पिक मध्ये किंवा वा अथवा याने विग्रह करताना ते शब्द जोडायचे असते, म्हणजे विकल्प दाखवतो. आणि समाहार मध्ये ज्या गोष्टींचा आपण विग्रह करणार त्या गोष्टींच्या व्यतिरिक्त अजून त्यामध्ये इतर गोष्टी अंतर्भूत आहेत असं लक्षात घ्यायचं आणि शेवटी वगैरे हा शब्द जोडायचा. आता बाजार, हाट, पालापाचोळा, केर, कचरा, कपडा लत्ता, पानपत्रावळ, घरदार इत्यादी ही एक्झाम्पल आहेत. आता बघा, मी विग्रह केलेला आहे मीठ भाकर, मीठ कॉमा भाकरी वगैरे, म्हणजे परीक्षेमध्ये जर विचारलं तुम्हाला विग्रह तर तुम्ही कॉमा म्हणजे स्वल्पविराम द्यायचा त्या गोष्टींमध्ये आणि शेवटी वगैरे हा शब्द आपल्याला जोडायचा. आता विग्रह करायचा या शब्दांचा, बाजार हाटचा काय होईल? माझा आवाज येतोय तुम्हाला, उत्तर द्या. हॅलो स्टुडंट. यस सर. हॅलो. हा, आन्सर आन्सर सांगा. जे खाली एक्झाम्पल दिसतंय ना त्याचा विग्रह करा तुम्ही. बाजार हाट कसा विग्रह करणार? हॅलो बोला. इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा बोला ज्याला आन्सर येत असेल त्याने. हॅलो हॅलो, आन्सर येत नाही का? मी सांगू. हा बघा, बाजार हाट कसं काय काय विग्रह करणार? बाजार हाट, बाजार कॉमा हाट वगैरे. समाहार सॉरी समाहार द्वंद्व समास नाही लिहायचं आपल्याला. जो मुख्य प्रकार आहे द्वंद्व समास, पाला स्वल्पविराम पाचोळा वगैरे द्वंद्व समास, केर स्वल्पविराम कचरा वगैरे द्वंद्व समास, कपडा स्वल्पविराम लत्ता वगैरे द्वंद्व समास, पान स्वल्पविराम पत्रावड वगैरे द्वंद्व समास, घर स्वल्पविराम दार वगैरे द्वंद्व समास. अशा प्रकारे तुम्हाला ती परीक्षेमध्ये आन्सर लिहायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रकार बघा, बघू आपण बहुव्रीही समास. कोणता समास? हॅलो. बाजार स्वल्पविराम हाट वगैरे विग्रह. ओके, बाजार हाट म्हणजे आपण म्हणत नाही का मी. हा हा ओके ओके. मी बाजार हाट करून येतो. गावाकडचा शब्द आहे बघा, ग्रामीण शब्द, म्हणजे बाजारामध्ये आपण जातो ना त्यावेळेस तो शब्द वापरतो की मी बाजार हाट करून येतो, म्हणजे बाजारातल्या वस्तूंची खरेदी करायला मी जातो असा त्याचा अर्थ आहे. ओके सर. बाजार गावाकडे आठवडी बाजार वगैरे भरतात बघा. मग त्याच्यामध्ये अनेक वस्तू अंतर्भूत असतात, बाजार स्वल्पविराम हाट वगैरे. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे बघा शेवटचा, बहुव्रीही समास. आता पहिला समास, पहिला अव्ययीभाव, त्याच्यामध्ये पहिले पद महत्वाचे असते. दुसरा पहिला तत्पुरुष, त्याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात. तिसरा पहिला
सॉरी दुसऱ्यामध्ये तत्पुरुष मध्ये दुसरे पद महत्वाचे असते, द्वंद्वमध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात. दोन्ही म्हणजे कशी, आपण काही उदाहरणं किंवा न जोडली वैकल्पिकची आणि इतरेतरची आणि आणि व न जोडली म्हणजे दोन्ही पद समान आहे सारखी. आणि चौथा आहे दोन्ही दोन्ही पदे महत्वाची नसून तिसरेच पद महत्वाचे असते, त्यात बहुब्रीही समास म्हणतात. तिसरेच कसे बघा, आता लंबोदर शब्द दिला, लंब म्हणजे मोठे, आहे उदर, उदर म्हणजे पोट, ज्याचे असा तो, म्हणजे थर्ड पर्सन तिसरं पद महत्वाचं आहे. कोणाचा कोणाला आपण संबोधतो लंबोदर, गणपती कंसामध्ये गणपती. गोपाल, जो गो, गो म्हणजे गाई, पालन करतो असा तो, पाल म्हणजे पालन करणे, श्रीकृष्ण म्हणजे तिसरा व्यक्ती आहे ना, बहुब्रीही समास. तुम्हाला हे चारही समास समजले मग? हॅलो, हा मी आता त्यांची उदाहरणं स्क्रीनवर दाखवतोय, तुम्ही पटापट बरं आन्सर द्या, जमते का तुम्हाला? आता बघा परीक्षेमध्ये काय काय येणार तुम्हाला, एखाद्या वेळी विग्रह येणार, विग्रहावरून शब्द ओळखायचा आणि तो कोणत्या समासाचा आहे, आणि शब्द देणार तो कोणत्या समासाचा आहे, म्हणजे समासाचे नाव आपले पाठ पाहिजे. समास किती आहे, चार, अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुब्री. ओके, हा आता पहिलं उदाहरण आहे गैरहजर, ज्याला आन्सर येते त्यांनी पटकन सांगा विग्रह आणि समासाचं नाव. तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक्झाम्पलसाठी. गैरहजर आपण कोणाला म्हणतो, गैरहजर बोलत चला जरा, म्हणजे पटापट आपल्याला तुम्हाला मला पण कळेल की तुम्हाला समजलं. कसा विग्रह करणार, गैरहजर म्हणजे काय, हजर म्हणजे काय, गैरहजर म्हणजे हजर, पण इथे गैरहजर आहे. गैरहजरचा विग्रह कसा करणार, हजर नसलेला. कोणतं पद महत्वाचं आहे, पहिलं. मग कोणता समास येणार, समासाची नावं माहिती आहे तुम्हाला, पाठ आहेत ना, अव्ययी भाव समास, बरोबर. हा दुसरं चौकोन कसा विग्रह करणार, चार कोण, संख्येचा बोध होतोय बघा, बरोबर. चार कोणांचा समूह, चार कोणांचा समूह द्विभू समासाचं उदाहरण आहे. पण द्विगू कोणाचा उपप्रकार आहे, कोणाचा उपप्रकार आहे द्विगू, तत्पुरुषचा, बरोबर. तत्पुरुष बघा परीक्षेमध्ये आपल्याला द्विगू द्विगू किंवा कर्मधारय किंवा कोणता तो विभक्ती तत्पुरुष ते नाही लिहायचंय. मुख्य जो प्रकार आहे मेन तत्पुरुष, त्याचं नाव लिहायचंय किंवा तुम्हाला ओळखायचंय त्या ठिकाणी. मग चौकोन चार कोणांचा समूह, द्विगू आहे, पण द्विगू कशात मोडतो, तत्पुरुष. मग तत्पुरुष बहीण भाऊ करा विग्रह, आताच झालं, बहीण आणि भाऊ समासाचं उदाहरण आहे, बहीण आणि भाऊ, बरोबर. बहीण आणि भाऊ इतरे तर आहे, पण आपण मुख्य जो कोणता प्रकार आहे, द्वंद्व, द्वंद्व समास. आपण बहीण किंवा भाऊ म्हणणार का आता इथे, नाही, अपोजिट वर्ड आहे का हे, नाही. प्रतीक्षण, प्रतीक्षण, प्रत्यक्ष, तो प्रत्यक्षण, बरोबर. प्रत्यक्षण, प्रत्यक्षणाला किंवा प्रत्यक्षणी कोणता समास येईल, क्रियाविशेषण अव्यय बघा इथे, प्रत्यक्षणी, बरोबर. अव्यय भाव समास बघा, क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं शब्दाचा विग्रह करताना. या गोष्टी विग्रह करताना लक्षात यायला पाहिजे की विग्रह केल्यावर काय आहे या विग्रहामध्ये. त्याच्यानंतर त्रिकोण, सोपं उदाहरण आहे, पटकन सांगा, संकेता बोध होतोय, संकेता बोध, द्विगू समास, तत्पुरुष, बरोबर. पण विग्रह तीन कोणांचा समूह, तत्पुरुष समास, द्विगू समास परीक्षेमध्ये येणार नाही कारण तो तत्पुरुषचा उपप्रकार आहे. पंचगंगा, संकेता बोध होतोय बघा, वाचल्या वाचल्याच आपल्या लक्षात येतं. पंचगंगा, पाच गंगांचा समूह, द्विगू समास म्हणजे तत्पुरुष समास. चार पाच, चार पाच किंवा पाच, पटकन आताच झालं आपलं, बरोबर. चार किंवा पाच बघा, हा तर वैकल्पिक आहे, पण वैकल्पिक द्वंद्व कशाचा उपप्रकार आहे, द्वंद्व समासाचा. आपलं एक उत्तर द्वंद्व बघा, चार पाच, सात आठ,
पंधरा सोळा वीस पंचवीस चोवीस पंचवीस असे जर आल्या ना तुम्हाला संख्या जोडून तर त्याच किंवा जोडायचं त्याला सरळ. तोंडपाठ तोंडपाठ आपण म्हणतो माझं सर्व माझी सर्व उत्तरे तोंडपाठ आहे. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ. विग्रह काय झाला? तोंडाने पाठ. मग आता इथे कोणता समास येईल? तोंडाने पाठ कोणता समास येईल? तत्पुरुष समास. बरोबर तत्पुरुष समास. तोंडाने पाठ बघा विभक्ती आहे ने नेयसी हे ना विभक्तीचा प्रत्यय ने तत्पुरुष समास. हा असं ओळखायचं. आता बघा समाज ओळखणं सोपं आहे. बहुब्रीही म्हणजे थर्ड पर्सन तिसरी व्यक्ती. त्याच्यानंतर जो द्वंद्व समाज आहे त्यामध्ये आणि व परंतु अथवा लागेल हे गोष्ट लक्षात ठेवायची. पहिला प्रकार पण क्रिया विशेषण येईल आणि दुसऱ्या याच्यामध्ये असे येतील विभक्ती येईल कर्मधारेचा पहिला विशेषण दुसरं नाम आणि द्विगुची संख्या. त्याच्यानंतर जितेंद्रिय ओळखा. कोणाला म्हणतो आपण जितेंद्रिय? विग्रह कसा करणार? जिंकली आहेत इंद्रिये जाने असा तो वर्धमान महावीरांच्या संदर्भात वापरला जातो हा शब्द. जिंकली आहेत इंद्रिये. इंद्रिये म्हणजे आपल्या शरीरातील अवयव. असा तो कोणता समास? बहुव्रीही समास. सोपा आहे. कोणता? बहुव्रीही समास. तिसरा आहे ना गुण दोष. गुण किंवा दोष काय होईल विग्रह? गुणदोष. बरोबर अपोजिट वर्ड आहे गुण किंवा दोष. वैकल्पिक पण वैकल्पिक कशाचा उपप्रकार आहे? द्वंद्वचा. निर्धन दोन शब्द आहे बघा. निर्धन निर्धन धन म्हणजे पैसा संपत्ती. निघून गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो असा विग्रह आहे त्याचा. निघून गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो निर्धन म्हणजेच कोणता समास? बहुव्रीही समास. नाट्यगृह 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 काय येईल? नाट्याचे गृह म्हणजे नाटक नाटकांचं जे ते सादरीकरण होते त्याला आपण नाट्यगृह असे म्हणतात ना. नाट्यगृह नाट्याचे गृह मग कोणता समास येईल? के नाट्याचे गृह. कोणता समास? वैकल्पिक तत्पुरुष. नाही नाही वैकल्पिक कधी होतो? वैकल्पिक कधी होतो? किंवा वा अथवा लावतो इथे नाट्याचे म्हणजे विभक्तीन चे. हा विभक्ती तत्पुरुष पण तो कशाचा उपप्रकार? तत्पुरुषचा. भालचंद्र. हा भालचंद्र भारी आहे चंद्र ज्याच्या असा तो शंकराच्या संदर्भात वापरलं जाते हे बहुब्रीही समास. असे बरेचसे उदाहरण आहे बघा. तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा विद्यालय सॉरी यथाशक्ती. यथाशक्तीचा कसा विग्रह करणार? एकदम वर बघा दुसऱ्या शक्ती. बरोबर असे जर शब्द आले यथा जोडून यथा हा प्रत्यय जोडून जर आपल्याला शब्द आले परीक्षेत तर दुसरा शब्द घ्यायचा आणि त्याला प्रमाणे हा प्रत्यय लावायचा शक्तीप्रमाणे. कोणता समास? अव्ययीभाव. अव्ययीभाव. नवरात्र कसा? हा नवरात्र कसा विग्रह करणार? नवरात्रींचा समूह. बरोबर नऊ रात्रींचा समूह. कोणता समास? द्विगू. पण द्विगू कशाचा उपप्रकार आहे? कशाचा उपप्रकार आहे? तत्पुरुष समास. तत्पुरुष तत्पुरुष बरोबर. भेदाभेद अपोजिट वर्ड आहे दोन विरुद्धार्थी शब्द आलेले आहे. भेदाभेद समास. भेदाभेद नाही नाही. हा द्वंद्व पण कोणता? हा बरोबर द्वंद्व. भेदाभेद भेद आणि अभेद वैकल्पिक द्वंद्व पण आपला मेन प्रकार सांगायचा द्वंद्व समाज. राष्ट्र अर्पण. सर ऑपोजिट होत ना ते मग किंवा आलं पाहिजे ना मध्ये. हा भेद किंवा अभेद वैकल्पिक द्वंद्व समाज किंवा किंवा झालं ना होते ना आता.
बर बर सॉरी भेद किंवा अभेद वैकल्पिक द्वंद्व समास तो उपप्रकार आहे द्वंद्वचा. राष्ट्रार्पण त्याने आपले प्राण राष्ट्राला अर्पण केले. राष्ट्रार्पण राष्ट्राला अर्पण काय मीनिंग आहे त्याचा राष्ट्राला अर्पण. ला प्रत्यय लागलाय कोणता समास येईल पटकन सांगता यायला पाहिजे. विभक्ती तत्पुरुष. हॅलो हा सर. विभक्ती तत्पुरुष म्हणजे तत्पुरुष समास. एक्झाम्पल भरपूर आहेत असे. हा आता हे सांगा ही मला वाटतं हे बघा हे दिसते स्क्रीन याचे काही बघा. ग्रंथालय ग्रंथासाठी आलंय कोणता समास तत्पुरुष. पोडपाट पोळीसाठी पाट. क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण. गाय रान गायींसाठी असलेले रान. पूजा द्रव्य पूजेसाठी द्रव्य. वाट खर्च वाटेसाठी लागणारा खर्च. विद्यागृह विद्येसाठी गृह. ब्राह्मण भोजन ब्राह्मणांसाठी भोजन. क्रीडा भुवन क्रीडेसाठी भुवन. व्यवहार रोपयोगी व्यवहारासाठी उपयोगी. कंबरपट्टा कंबरेसाठी पट्टा. ही एक्झाम्पल आहेत तत्पुरुष समासाची. तुम्ही वाटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर असे घ्यायचे का तुमचे अजून हे. हॅलो मला रिप्लाय देत जरा तुम्हाला. हॅलो स्टुडंट तुम्हाला समजला का समास की अजून एक्झाम्पल घ्यायचे. एक्झाम्पल घ्यायचे अजून. नको सर नको. समजला दुसऱ्या प्रकाराकडे वळायचं आपण वाक्य रूपांतर कडे. बोला सर. हो सर. ओके हा वाक्य रूपांतर कडे जाऊ मग आपण. फक्त तुम्ही काय करायचं बघा परीक्षेमध्ये जे चार उपप्रकार आहेत ते चार उपप्रकार लक्षात ठेवायचे. ओके आणि त्या चार उपप्रकारांपैकी कोणत्या उपप्रकाराचं ते वाक्य आहे यावरून समास ओळखायचा. मग एवढे एक्झाम्पल पुरे झाले वाटलं तर मी एक एक तुम्हाला एक्झाम्पल विचारतो. आता ओरली तुम्ही त्याचं आन्सर द्या. दररोज विग्रह करा आणि समास ओळखा. दररोज प्रत्येक दिवशी. बरोबर प्रत्येक दिवशी कोणता समास. अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास बरोबर. त्याच्यानंतर ऋणमुक्त विग्रह करा आणि समास ओळखा. ऋणमुक्त आपण म्हणतो ना मी आता ऋणमुक्त झालो. ऋणमुक्त ऋणमुक्त असलेला. नाही नाही ऋणातून मुक्त कोणता समास येईल. ऋणातून विभक्ती प्रत्यय लागलाय ना आणि दुसरा शब्द महत्वाचा आहे तत्पुरुष समास. हा त्याच्यानंतर महाराष्ट्र कोणता समास. विग्रह करा आधी. विग्रह केल्याशिवाय तुम्हाला समास ओळखता येणार नाही. महाराष्ट्र महान महान असे राष्ट्र कोणता समास. कर्मधार समास तत्पुरुष. हा कर्मधारे पण परीक्षेमध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये कर्मधारे येणार नाही. मी तुम्हाला शिकवण्यासाठी ते हे केले समजण्यासाठी तुम्हाला तत्पुरुषच नाव लिहायचं आहे. ओके त्याच्यानंतर पुढचा सप्तपदी. सप्तपदी सात पदांचा समूह. बरोबर नाही जो दुसरा वर्ण आहे तो तसाच वापरायचा. सप्तपदी आला ना पदींचा समूह सात पदींचा समूह द्विगु. द्विगु म्हणजे तत्पुरुष. त्याच्यानंतर पंचार्थी. पंचार्थी पाच आरत्यांचा समूह. दोन शब्द आहे पंच. बरोबर पाच आरत्यांचा समूह कोणता समास. बरोबर द्विगु पण द्विगु कशाचा उपप्रकार आहे तत्पुरुषचा म्हणून तत्पुरुष समास.
त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे आई वडील. आई आणि वडील, बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण रिप्लाय द्या. आई आणि वडील बरोबर. कोणता समास आहे? इतरेतर द्वंद्व समास. पण इतरेतर कशाचा आहे? द्वंद्वचा. हा त्याच्यानंतर पाप पुण्य. पाप किंवा पुण्य बरोबर. हा इथे अपोजिट वर्ड आहे, अपोजिट शब्द आलेले आहे. पाप किंवा पुण्य म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे विकल्प आहे. पण मग हा वसदा उपप्रकार आहे द्वंद्वचा. त्याच्यानंतर शेतीवाडी. शेतीवाडी वगैरे वगैरे. शेतीवाडी वगैरे समार बरोबर. शेतीवाडी वर वगैरे समार द्वंद्व. समार द्वंद्व कशाचा उपप्रकार आहे? द्वंद्वचा. मग आपण मेन प्रकार परीक्षेत विचारला जाईल द्वंद्व समास. त्याच्यानंतर पुढचा गजानन. गजानन गजाचा आनंद बरोबर. गजाचे गजाचे गज म्हणजे हत्ती. हा बहुव्रीही समासच आहे. गजाचे आहे आनंद. आनंद म्हणजे तोंड. गजाचे म्हणजे हत्तीचे आहे तोंड ज्याला असा तो गजानन गणपती. त्याच्यानंतर असं म्हटलं नीलकंठ. नील म्हणजे निळा आहे कंठ. कंठ म्हणजे घसा. ज्याचा असा तो शंकर. बहुब्री म्हणजे असा तिसऱ्या व्यक्तीचा जर बोध होत असेल ना तर त्यावेळेस बहुब्री समास. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. पुढे आहे बघा वाक्याचे प्रकार. आता वाक्याचे प्रकार आपल्याला पुस्तकामध्ये तुमच्या जर तुम्ही पाहिलं तर वाक्याचे प्रकार अर्थानुसार सुद्धा दिलेले आहे आणि क्रियापदा सुद्धा नुसार सुद्धा दिलेले आहे. सर स्क्रीन शेअर झाली का? नाही नाही का? ओके ओके. एक मिनिट आता बघा झाली का स्क्रीन शेअर? नाही. आता झाली ना? नाही. हॅलो? नाही सर. एक मिनिट मी माझी फाईल. हा नाही नाही मी माझी फाईल शोधतोय. स्क्रीन शेअर केलेली आहे मी. ओके हॅलो. हा सर बोला. एक मिनिट एक मिनिट मी माझी फाईल. हा हा थांबा एक मिनिट.
हॅलो स्टुडंट फोटो हॅलो हॅलो स्टुडंट सर हा एक मिनिट स्क्रीन शेअर करण्यात मला अडचण येते. वाक्याचे प्रकार बघा आपण बघूया वाक्याचे घेतलेला आहे स्क्रीन आशयावरून आणि भावार्थावरून असं म्हटलेलं आहे आणि क्रियापदावरून दुसरा जो प्रकार आहे पण क्रियापदाच्या रूपावरून जे प्रकार आहेत ना ते परीक्षेला विचारत नाही. ओके म्हणजे जे स्वार्थी विद्यार्थी संकेतार्थी ते फक्त प्रकार आहेत म्हणून ते तुमच्या माहितीसाठी दिलेले पण त्याच्यावर प्रश्न विचारत नाही. प्रश्न कशावर विचारतात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी यांच्यावर विचारतात या तिघांवर. ओके मग आता बघा वाक्याचे प्रकार बघा की बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य आपण वापरतो आणि एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो. उदाहरणार्थ काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक प्रकारे सांगू शकतो हे त्यांनी दिलेलं आहे. काल फार पाऊस पडला विधानार्थी वाक्य आहे. काल काही कमी पाऊस पडला नाही विधानार्थी वाक्य आहे. काल काय कमी पाऊस पडला का प्रश्न विचारलेला आहे. काल कमी पाऊस पडला नाही ना प्रश्न विचारलेला किती पाऊस पडला काल उद्गारार्थी वाक्य. आता बघा परीक्षेला आपल्याला या तीनवर विचारणार विधानार्थीवर प्रश्नार्थीवर आणि उद्गारार्थीवर. ओके पण विधानार्थीचे दोन उपप्रकार अजून आहेत म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी. नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह म्हणजे विधानार्थीचा उपप्रकार आहे ते पण ते इथे दिलेलं नाहीये पण परीक्षेमध्ये ते विचारतील. आता विधानार्थी म्हणजे ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं सिंपल सेंटेन्स त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे साधं विधान आहे म्हणून ते विधानार्थी सेंटेन्स. विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही साधं विधान आहे. आता बघा याच्यामध्ये नाही आलेला आहे शेवटी दुसऱ्या वाक्यामध्ये बरोबर आवाज येतोय ना माझा. हो सर हॅलो हा आता आता दुसरं जे बघा दुसरं जे वाक्य आहे विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही नाही शब्द आलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये जर नाही नव्हे नको असे शब्द आले तर ते समजायचं नकारार्थी वाक्य आहे म्हणजेच इंग्रजीमध्ये निगेटिव्ह. मग आता एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये वाक्य दिलेलं असते की विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही या वाक्याचा प्रकार ओळखा काय लिहिणार तुम्ही. नकारार्थी लिहिणार बरोबर नकारार्थी वाक्य पण हा पण जर आपल्या ऑप्शन मध्ये नकारार्थी नसेल आणि समजा विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी असे तीन पर्याय असतील परीक्षेत तर मग काय लिहिणार. विधानार्थी वाक्य बरोबर कारण नकारार्थी आणि होकारार्थी हे विधानार्थीचे उपप्रकार आहेत. मग उपप्रकाराचं नाव दिलं जात नाही परीक्षेमध्ये तर जो मुख्य प्रकार आहेत ना त्याचं नाव दिलं जाते म्हणजेच ते नकारार्थी आहे पण नकारार्थीच्या आधी विधानार्थी. दुसरं वाक्य बघा ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी. आता प्रश्नार्थी वाक्य जर आलं आणि सांगितलं की हे वाक्य कोणत्या प्रकारचं तर प्रश्नार्थी वाक्य ओळखायला सोपं असते कारण शेवटी प्रश्नचिन्ह असते. तू बाहेर केव्हा जाणार आहे आणि तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही प्रश्न केलेला आहे. तिसरा प्रकार आहे ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उद्गारार्थी म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किती छान आहे हे फूल कितीनं सुरुवात झालेली आहे उद्गारार्थी वाक्य. आता बघा उद्गारार्थीवरून विधानार्थी करायला सांगितलेले असतं कधी कधी विधानार्थीचं नकारार्थी सांगितलेलं असते
कधी आज्ञार्थी सुद्धा सांगितलेलं असतं. इथे आज्ञार्थी हा प्रकार पुढच्या पेजवर आहे. आज्ञार्थी सुद्धा विचारतात तुम्हाला, आज्ञा केलेली असते. उदाहरणार्थ मुलांनो रांगेत चला, म्हणजे शिक्षक म्हणतात बघा मुलांनो रांगेत चला, मुलांनो वर्गात शिस्त पाळा, बाळा जरा माझे एवढे काम कर, म्हणजे कोणीतरी कोणाला आज्ञा केलेली आहे. म्हणजे असे विशिष्ट क्रियापद वर्ब शेवटी वाक्याचे येतील, करा जा खा प्या, ज्याच्यावरून आपल्याला आज्ञेचा बोध होईल त्या वाक्याला समजायचं की हे आज्ञार्थी वाक्य आहे. आता पुढे जाऊ आपण. त्यानंतर बघा इथे आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे. हे विद्यार्थी संकेतार्थी हे लक्षात घेऊ नका, कारण ते प्रकार तुम्हाला परीक्षेत विचारत नाही. आता ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश सूचना या कोणत्या तरी या ज्या दिलेल्या आहेत सहा गोष्टी आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश आणि सूचना या कशाचाही बोध झाला तर समजायचं हे आज्ञार्थी वाक्य आहे. ती खिडकी लावून घे कोणीतरी कोणाला म्हटलेलं आहे आज्ञा आहे. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, आपण एखाद्याला आशीर्वाद देतो, आशीर्वाद दिलेले आहे, आज्ञाच आहे. देवा मला सद्बुद्धी दे, प्रार्थना करतो देवा पुढे, आज्ञाच आहे. देवाला आपण म्हणतोय कृपया मला तुझे पुस्तक दे, समोरच्याला आपण म्हणतो विनंती करतो. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करा उपदेश देतो आपण. इथे पादत्राणे, पादत्राणे म्हणजे चपला वगैरे ठेवू नयेत सूचना करतो, म्हणजे कोणाला तरी पण ती आज्ञा केलेली. असे हे वाक्याचे प्रकार आहेत. आता बघा काय करायचं की एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल, ज्या वेळेस आपण वाक्याचं रूपांतर करतो त्यावेळेस वाक्याचा मिनिंग न बदलता आपण हे रूपांतर करत असतो. ही एक पहिली महत्वाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. इंग्रजीमध्ये सुद्धा आहे बघा, इंग्रजी आणि मराठीचं ग्रॅमर जवळपास सारखं आहे, फक्त भाषेचा फरक आहे. तिकडे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे इंग्रजीमध्ये, इकडे सुद्धा नकारार्थी वाक्य आहे. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण काय करतो, नकारार्थी जर एखादा शब्द असेल तर त्याचा काय करतो आपण, अपोजिट वर्ड असेल तर अपोजिट शब्द वापरतो ना, वापरतो की नाही, उत्तर देत चला हो बोलत चला येस नो. हा समजा मी असं म्हटलं तो मुलगा हुशार आहे, आता हे वाक्य कोणतं आहे, तो मुलगा हुशार आहे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य. विधानार्थी, विधानार्थी. आता याचं नकारार्थी सांगितलं की नकारार्थी बनवा, मग कसं येणार, तो मुलगा हुशार आहे कसं बनवणार नकारार्थी, विरुद्धार्थी शब्द शोधायचा. तो मुलगा हुशार आहे याच्यामध्ये कशाचा अपोजिट शब्द आपण वापरणार, हुशार. हुशार, हुशार, हुशारचा अपोजिट वर्ड काय, मंद. गंड, मठ्ठ. मंद नाही, मठ्ठ किंवा ढ. मग कसं वाक्य बनेल आपलं, कसं वाक्य बनेल सांगा, तो मुलगा ढ नाही. बरोबर. आणि शेवटी नाही म्हणजे नकारार्थी. तो मुलगा ढ नाही याचाच अर्थ काय, वरचं सेंटेन्स तो मुलगा हुशार आहे. मिनिंग बदलला का दोन्ही सेंटेन्सचा, नाही. नाही, बरोबर. त्याच्यानंतर मी असं म्हणेल ती इमारत उंच आहे, निगेटिव्ह बनवा. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, विधानार्थी आहे. निगेटिव्ह बनवा, नकारार्थी बनवा. ती इमारत उंच आहे, ती इमारत कशाचा अपोजिट आधी, नाही नाही अपोजिट वर्ड परफेक्ट वापरायचा, त्याच्यामुळे तुमचे विरुद्धार्थी शब्द सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता उंचचा अपोजिट वर्ड काय, उंचच्या विरुद्धार्थी शब्द छोट, उंच खुजी, खुजा, खुजा किंवा लहान, बरोबर. मग ती इमारत लहान किंवा खुजी नाही, शेवटी नाही वापरलं नकारदर्शक क्रियापद, म्हणजेच काय ती इमारत उंच आहे, अशा प्रकारे आपलं कन्व्हर्टेशन पाहिजे. त्याच्यानंतर मी असं एक सेंटेन्स देईल, किती हुशार आहेत ती मुले, कोणतं वाक्य आहे, वाक्य कोणतं आहे ओळखा, किती हुशार आहेत ती मुले.
कोणतं वाक्य उद्गारार्थी वाक्य बरोबर बरोबर उद्गारार्थी. एक गोष्ट लक्षात ठेवायची किती हा शब्द जोडून आला आणि शेवटी उद्गार चिन्ह असलं की समजायचं उद्गारार्थी. आता मी बोलताना उद्गार चिन्ह तुम्हाला बोललो नाही की शेवटी उद्गार चिन्ह आहे. किती हुशार आहेत ती मुले. इंग्रजीमध्ये सुद्धा हा प्रकार आहे ना एक्सक्लामेटरीचा. हाऊ न काहीतरी सुरुवात करतात बघा व्हेरीच्या जागी हाऊ वापरतात आहे ना. मग त्या व्हेरीचा अर्थ काय मराठी व्हेरीचा अर्थ मराठीमध्ये काय खूप खूपच्या जागी व्हेरी आणि व्हेरीच्या जागी हाऊ असं काहीतरी ते वापरतात. तोच प्रकार हा मराठीचा आहे. आता मी असं म्हटलेलं आहे किती हुशार आहेत ही मुले. आता याचं विधानार्थी करा. ती मुले खूप हुशार आहेत. हुशार आहेत बरोबर. शेवटून सुरुवात करायची ही मुले. कितीचं काय केलं आपण किती म्हणजे हाऊचं काय केलं व्हेरी. व्हेरी म्हणजे खूप. खूप सुद्धा वापरू शकतात किंवा फार सुद्धा वापरू शकतात मराठीमध्ये फार. ही मुले खूप हुशार आहेत शेवटी फुल स्टॉप. जमलं ना. म्हणजे हे असे प्रकार तुम्हाला कन्वर्ट करायचे. त्याच्यानंतर मी म्हणेल ती इमारत खूप उंच आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. ती इमारत खूप उंच आहे बरोबर. सरळ सरळ विधान आहे बघा. आपल्याला असेही चार चारच पाचच प्रकार आहे. विधानार्थी. विधानार्थीचे दोन उपप्रकार होकारार्थी नकारार्थी. त्याच्यानंतर प्रश्नार्थी आज्ञार्थी आणि उद्गारार्थी. मग या चार पाच प्रकारांपैकी एखादं सेंटेन्स दिलं तर याच्यामधून कोणता प्रकार आहे चटकन ओळखता येतं. ती इमारत खूप उंच आहे याचा एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवा. उद्गारवाचक वाक्य बनवा. कसं करणार इमारत बरोबर. आता ती इमारत खूप उंच आहे. आता आपण काय करणार खूप म्हणजे व्हेरी हा शब्द शोधणार. खूपला काढून टाकणार आणि त्याच्या जागी किती वापरणार. किती उंच आहे ही इमारत आणि शेवटी काय देणार एक्सक्लामेटरी मार्किंग उद्गार चिन्ह बरोबर. हा आता बघा स्क्रीनवर जी एक्झाम्पल दिलेली आहे ती बघा. कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. गोठ्यातील गाय हंबरते कोणतं वाक्य आहे. विधानार्थी वाक्याचा प्रकार विधानार्थी. श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये कोणतं वाक्य आहे. नकारार्थी वाक्य बरोबर. शेवटी नये नको नव्हे असे क्रियापद क्रियापद म्हणजे वर्ब आली की समजायचं नकारार्थी. पण नकारार्थी कशाचा उपप्रकार आहे विधानार्थीचा. परीक्षेमध्ये मेन विचारतील विधानार्थी. नकारार्थी जर ऑप्शन मध्ये आलं तर बरंच आहे पण मग तुम्ही ते लिहायचं विधानार्थी. किती सुंदर देखावा आहे हा कोणतं वाक्य आहे. उद्गारार्थी वाक्य बरोबर. शेवटी एक्सक्लामेटरी मार्किंग आहे उद्गारार्थी. आता याच तुम्ही विधानार्थी करा. हा देखावा फार सुंदर आहे. खूप सुंदर आहे बरोबर. हा शब्द ना आपल्याला सिक्वेन्स नुसार वाक्यामध्ये आणावे लागतील. हा देखावा खूप सुंदर आहे किंवा फार लावला तरी चालेल. फार आणि खूपचा अर्थ एकच आहे. हा देखावा खूप सुंदर आहे आणि शेवटी फुल स्टॉप. या वर्षी खूप पाऊस पडला कोणतं वाक्य आहे. वेदनार्थी वाक्य बरोबर. सोप आहे. पुढचं वाक्य कोणतं आहे. तुझा आवडता विषय कोणता. प्रश्नार्थी. प्रश्नार्थी बरोबर. प्रश्नार्थी. त्याच्यानंतर पुढचं विधान प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा. आज्ञार्थी. पटकन ओळखता यायला पाहिजे बरोबर. आज्ञार्थी ना. कोणीतरी समजा शिक्षकांनी बरोबर शिक्षकांनी मुलांना म्हटलं प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा. आज्ञा केलेली आहे. सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते. विधानार्थी आहे. ओके. एक मिनिट. ही ना ही उदाहरणं क्रियापदाच्या रूपावर नाही पण हे याच्यात मोडतील. कशामध्ये. विधानार्थीमध्ये. विद्यार्थी कवायत करत आहे. विधानार्थी. विद्यार्थ्यांना सभागृहात गोंगाट करू नका. निगेटिव्ह येईल. क्रिकेट सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. विधानार्थी किंवा होकारार्थी. हा हा बोलले. थर्ड वन
कोणतं सेंटेन्स? 4-1 बघा सेकंड. विद्यार्थ्यांनो हा हा विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका. हे ना हा हे ना नकारार्थी सुद्धा येईल आणि आज्ञार्थी सुद्धा येईल. म्हणजे कोणीतरी कोणाला बोलतोय की गोंगाट करू नका, है ना, आज्ञार्थी पण येईल. पण आपले आता परीक्षेमध्ये कसं असते बघा, ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील समजा आज्ञार्थी, परत विधानार्थी आणि प्रश्नार्थी, मग त्यावेळेस तुम्ही त्याला आज्ञार्थी लिहिणार. पण नकारार्थी जर दिलं असेल आणि आज्ञार्थी जर दिलं नसेल तर मग नकारार्थी आन्सर येईल आपलं, है ना. कारण असतात असे काही काही अपवाद आहेत की एका सेंटेन्सचे दोन दोन तीन तीन हे येऊ शकतात प्रकारामध्ये ते सेंटेन्स. पण मग ते पर्याय टाकताना ना बोर्डामध्ये परीक्षेमध्ये पेपरमध्ये तसा एखादा पर्याय देणार नाही. समजा नकारार्थी जर त्यांना अपेक्षित असेल तर मग ते आज्ञार्थी देणार नाही, आणि आज्ञार्थी जर त्यांना म्हणायचं असेल तर नकारार्थीचा पर्याय देणार. त्याच्यानंतर बघा वाक्याचं रूपांतर दिलेलं आहे जे आपण सुरुवातीला पण पाहिलं. हे ह्या व्याख्या वगैरे वाचत बसायच्या नाही, त्याला काही नाही, आपण डायरेक्ट हे करायचं. तुमचे प्रकार झालेले आहे बऱ्याच वेळा. बघा लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते, विधान कोणतं आहे? विधानार्थी आहे, बरोबर. आता विधानार्थीचं काय केलेलं आहे त्यांनी? हा विधानार्थीचं केलेलं आहे नकारार्थी. म्हणजे दुःखच्या अपोजिट शब्द काय? आनंद. आनंद हा बघा खालच्या सेंटेन्स मध्ये लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. आनंद होत नाही म्हणजे काय? दुःख होते. मीनिंग बदलला का नाही बदलला? हा त्याच्यानंतर बघा पुढचं, जगात सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्न केलेला आहे, प्रश्नार्थी वाक्य. आता याचं विधानार्थी करायचं आहे. जगात सर्व सुखी असा कोणी नाही, कोणी नाही म्हणजे असा कोण आहे म्हणजे विधान आहे साधं. नाही जरी वापरलं तरी निगेटिव्ह सेंटेन्स नाही इथे. निगेटिव्ह आपला विधानार्थीचाच उपप्रकार आहे. मी बोललो जगात सर्व सुखी असा कोण आहे, प्रश्न. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. किंवा तुम्ही प्रश्नार्थी असं सुद्धा करू शकता. तर ही एक टॅक्ट आहे. पहिलं सेंटेन्स बघा, जगात सर्व सुखी असा कोण आहे का लावून सुद्धा प्रश्न विचारू शकतात जर तुम्हाला कन्व्हर्टेशन विचारलं तर. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, प्रश्नार्थी वाक्य आहे. बघा कुणाला राग येत नाही आपण म्हणतो ना, मग प्रत्येकाला राग येतो. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो, विधानार्थी वाक्य. मीनिंग बदलला का नाही? मी असं म्हणेल हे सेंटेन्स कुणाला येत नाही, हे सेंटेन्स सॉल्व्ह करायला कुणाला येत नाही, हे सेंटेन्स सॉल्व्ह करायला सर्वांनाच येते. म्हणजे मीनिंग न बदलू देता तुम्ही ते कन्व्हर्टेशन करायचं आहे. बघा उद्गारार्थीचं विधानार्थी केलेलं आहे. बापरे केवढी उंच आहे ही इमारत, उद्गारार्थी आहे. आणि विधानार्थीवर येताना काय केलंय? ही इमारत बापरे खूप उंच आहे. आता या ठिकाणी बघा बापरे हे काय आहे, जे आपले उद्गार असतात बघा आपल्या मनातले, अरे रे, अरेच्या, बापरे, अग बाई, असे जे उद्गार असतात बघा ते वापरतात. त्यामुळे ते आन्सर मध्ये काढून टाकायचे. मग ही इमारत केवढीचं काय केलं? खूप. आता किती सुद्धा वापरतील शब्द कधी कधी, किंवा केवढी सुद्धा वापरतील कुठे कुठे, मग त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं. मग केवढी तर खूप केलाय आणि उंच आहे, शेवटी पूर्णविराम. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला, विधानार्थी वाक्य आहे. खूप काढून टाकलं. किती गडगडाट झाला? काल रात्री ढगांचा, उद्गार चिन्ह. बघा तू नियमित व्यायाम कर, आज्ञार्थी वाक्य आहे. आता याचं विधानार्थी कसं केलंय? तू नियमित व्यायाम करावास. बघा क्रियापदावरून ठरते बघा की आपल्याला सेंटेन्स कोणतं करायचं आहे. तू नियमित व्यायाम करावास, विधानार्थी. किंवा तू नियमित व्यायाम करावा असे मला वाटते, असं सुद्धा तुम्हाला करता येईल. असं तुम्हाला वाक्याचं रूपांतर करायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढे अजून आहे, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे, विधानार्थी वाक्य. आता याचंच कसं? ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. बघा क्रियापदावरून आज्ञा दिलेली. खाली बघा होकारार्थी तर नकारार्थी,
त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, होकारार्थी आहे, नकारार्थी केलेला आहे. आता मोठीच्या अपोजिट छोटी किंवा लहान, त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. लहान रक्कम नाही म्हणजेच वरचं विधान मोठी रक्कम आहे. त्याच्या खाली बघा, ही काही वाईट कल्पना नाही, वाईटच्या अपोजिट चांगली, ही कल्पना चांगली आहे. म्हणजे उलट सुलट केलेला इथे, म्हणजे मिनिंग न बदलू देता. पुढे बघा, वाचा, तक्ता वाचा, तुम्हीच आन्सर सांगा आता बरं येते का. दिलेल्या सूचनांचे पालन करा, कोणता वाक्याचा प्रकार आहे? ओळखता यायला पाहिजे. बरोबर, विधानार्थी करा, विधानार्थी करा त्याच. दिलेल्या सूचनांचे पालन करावे अवश्य आहे किंवा करा. हा नाही नाही, दिलेल्या सूचनांचे पालन करावेच. हा करावेच, करा नाही, करा म्हणजे परत अज्ञार्थीच होईल ते. दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे असं सुद्धा येईल. केले पाहिजे असं सुद्धा म्हटलं तरी ते विधानार्थी मध्ये येईल. किंवा दिलेल्या सूचनांचे पालन करावेस, आपण म्हणतो ना तू दिलेल्या सूचनांचे पालन करावेस असं म्हणतो आपण, है ना. दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे किंवा करावेस, विधानार्थ. पुढचं वाक्य बघा, बापरे किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले. उदाहरणार्थी वाक्य. बरोबर, आता याचे दोनही प्रकारे वाक्य रूपांतर करता येईल त्यांनी दिलेलं आहे. विधानार्थी सुद्धा जमेल आणि नकारार्थी सुद्धा जमेल. आता आधी विधानार्थी करा, सोपा आहे. कसं येणार, तरुण मुले फार वेगाने वाहने चालवतात. बरोबर, ही तरुण मुले खूप वेगाने वाहने चालवतात. खूप किंवा फार एकच शब्द आहे, चालवतात. आणि याचं नकारार्थी कसं येईल? तरुण मुलांनी खूप नकारार्थी कसं येईल? तरुण मुलांनी खूप वेगाने वाहन चालवू नये. नाही, तेच नकारार्थी मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण अपोजिट शब्द वापरतो आणि क्रियापद बदलवतो. ही तरुण मुले वेगाने, आपण खूप वेगाने म्हटलेलं आहे ना, मग खूपच्या अपोजिट हळू. ही तरुण मुले मंद गतीने वाहने चालवत नाही. मंद गतीने किंवा हळूवार गतीने म्हटलं तर, हळूवार म्हणा, हळूवार गतीने वाहने चालवत नाही म्हणजेच काय, खूप वेगाने चालवतात. म्हणजे असं तुम्हाला बदलवता यायला पाहिजे. पुढचं बघा, स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का? कोणतं वाक्य आहे? प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी, विधानार्थी करा. स्वयंशिस्त ही आहे. आहे, बरोबर आहे फक्त. आणि होकारार्थी? स्वयंशिस्त ही खरी, स्वयंशिस्त ही खरी शिस्त. हा तसंच येईल जवळपास. असावी, असावी लावलं तरी चालेल. पुढचं वाचा, मोबाईलचा अतिवापर योग्य नाही. कोणतं वाक्य आहे? विधानार्थी मध्ये नकारार्थी. विधानार्थी, विधानार्थी. हा नकारार्थी जर तुम्ही ओळखलं तर एकदम ऍक्युरेट आहे, पण तो उपप्रकार विधानार्थीचा आहे ना. हा मग आता याचा आज्ञार्थी करा. नाही, नाही क्रियापद आलाय शेवटी, मग आपलं सुद्धा. हा मोबाईलचा अतिवापर टाळा. बोला. बरोबर, पण आपण काय करायचं, जर क्रियापद असेल ना तर त्या क्रियापदला ते शब्द घ्यायचे. नाही आलेला आहे, मग बघा, मोबाईलचा अतिवापर करू नका. नाहीच काय केलं, नका म्हणजे आज्ञा केली ना. आपण म्हणतो मोबाईलचा अतिवापर करू नको किंवा करू नका अनेक असतील तर, म्हणजे तिथले शब्द हे करायचे. टाळा शब्द कसा थोडा वेगळा पडेल. बरोबर ना. हो. हॅलो. हा मोबाईलचा अतिवापर करू नका, नाही तर नका केलं. पुढचा बघा, खऱ्या समाज सेवकाला लोकनिंदेची भीती नसते. कोणतं वाक्य आहे? कोणतं वाक्य आहे? नकारार्थी. हा बरोबर. हा नकारार्थी, विधानार्थी दोघांमधून दोघ, पण परीक्षेमध्ये नकारार्थी आलं नाही तर नकारार्थी ऑप्शन निवडा.
नकारार्थी नसेल विधानार्थी ऑप्शन असेल तर तो निवडा. मग आता याचं प्रश्नार्थी कसं करणार? प्रश्नार्थी करणं सोपं आहे, का लावून प्रश्नचिन्ह दिलं तरी चालेल. लोकनिंदेची भीती नसते का? प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य, विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे. कोणतं वाक्य आहे? विधानार्थी. आज्ञार्थी करा. करावेला करा कराय. बरोबर. विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करा. त्याच्यानंतर पुढे बघा, वाक्य बघा, सकाळी